नमस्कार. सब्जेक्ट P1 लर्निंग टीचिंग इन चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप आपण अभ्यास करत आहोत. युनिट नंबर 4 एरियाज ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट. या युनिट नंबर 4 मधील आपला जो सब टॉपिक आहे 4.4 इम्पॅक्ट ऑफ नॅचरल अँड सोशल एन्व्हायरमेंट ऑन चाइल्ड इन डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट याविषयीची माहिती आज आपण घेऊया. म्हणजेच विकासाच्या विविध अवस्थांवर नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाचा परिणाम आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. मागच्या 3 व्हिडिओंमध्ये या युनिटच्या आपण बोधात्मक विकास, भावात्मक विकास आणि मानसकारक विकासावरतील वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कसा होतो ते पाहिलं. आता या व्हिडिओमध्ये जे काही नैसर्गिक आणि सामाजिक वातावरण बालकाला मिळतं आणि त्या वातावरणाचा परिणाम त्याच्यावरती काय होतो ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्या अगोदर आपण नैसर्गिक वातावरण काय ते समजून घेऊया. नैसर्गिक वातावरणामध्ये आपण भौगोलिक वातावरण असेल, डोंगराळ वातावरण असेल किंवा स्वच्छ वातावरण असेल, हवामान असेल किंवा पर्यावरणीय वेगवेगळ्या समस्या असतील इत्यादींचा समावेश या नैसर्गिक वातावरणामध्ये होत असतो. जर एखादं भौगोलिक वातावरण जर एखाद्या मुलाला मिळालं तर साहजिकच त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. तसाच डोंगराळ वातावरणाचा परिणाम होतो, स्वच्छ वातावरणाचाही चांगला परिणाम मुलांच्या विकासावरती होतो, हवामानाचा परिणाम होत असतो आणि पर्यावरणामधल्या जर एखाद्या प्रदेशामध्ये काही समस्या असतील तर त्याचाही परिणाम त्या ठिकाणी होत असतो. म्हणजेच एकंदरीत नैसर्गिक वातावरण मुलाला विकासासाठी कसं प्राप्त होतं त्याच्यावर त्याचा विकास हा अवलंबलेला असतो. त्याच्यानंतर सामाजिक वातावरण आहे. समाजाचे नियम असतील, त्या समाजाची मूल्य असतील किंवा त्या समाजातले कौटुंबिक वातावरण असेल किंवा त्याला प्राप्त असणारं शालेय वातावरण असेल किंवा एखाद्या भागामध्ये खूप गर्दीमध्ये तो राहत असेल, प्रदूषण जिथं जास्त आहे त्या एरियामध्ये जर राहत असेल किंवा माध्यमं असतील, शेजारी असतील, या सगळ्या गोष्टी सामाजिक वातावरणामध्ये समावेश होतात. मग ह्या सगळ्या परिस्थितीचा त्याच्या विकासावरती नक्कीच परिणाम होत असतो. म्हणजेच एक नैसर्गिक वातावरण आहे, एक दुसरं सामाजिक वातावरण आहे. या दोघं वातावरणाचा मुलाच्या विकासावरती परिणाम होत असतो. आता परिणाम हा वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला दिसून येतो. तर चला पाहूया नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाचा विविध अवस्थांमधील विकासावर होणारा परिणाम. तर पहिली अवस्था आपण पाहतो शैशवावस्था, झिरो ते 2 वर्ष आहे या ठिकाणी, ते चुकीने आलेलं आहे. 2 ते 12 वर्ष शैशवावस्था ही जी काय आहे, 0 ते 2 वर्ष एवढी असते. नैसर्गिक वातावरणाचा परिणाम, चांगले वातावरण लाभलं तर विकास हा नक्कीच चांगला होतो. एखाद्याला जर पोषक वातावरण असेल, शुद्ध हवा असेल, चांगलं हवामान असेल, शरीराला विकास असेल, त्याचा मानसिक बौद्धिक विकास असेल योग्य असेल तर त्याचा विकास नक्कीच, त्याचा परिणाम चांगला मुलांच्या विकासावरती होतो. भौगोलिक वातावरणाचा प्रभाव व्यक्तिमत्त्वांवर दिसत असतो. बघा आता चीन या देशाचा विचार केला, भारतीय लोकांचा विचार केला तर त्यांच्या रंगरूपामध्ये आपल्याला फरक दिसून येतो वेगवेगळ्या प्रदेशाचा. या तो बदल काय आहे, त्या भौगोलिक वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावरती होतो. एखादा उष्ण आणि दमट वातावरण असेल तर साहजिकच त्या लोकांची ठेवण, त्यांचे कलर यामध्ये बदल आपल्याला दिसून येतो. म्हणजे भौगोलिक वातावरणाचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वांवरती होताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर हवामान व वातावरणाचा परिणाम विकासावरती होताना आपल्याला दिसून येतो. शारीरिक क्षमतांवर परिणाम होतानाही दिसून येतो. जर डोंगराळ वातावरणात राहणारं जे मूल असतं साहजिकच त्याच्या शारीरिक क्षमता या मजबूत होत जातात, शरीराने तो अधिक प्रभावी होत जातो कारण त्याला त्या प्रकारचं वातावरण त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. असं नैसर्गिक वातावरणाचा परिणाम मुलांवरती होताना दिसतो. त्यानंतर सामाजिक वातावरणाचा परिणाम. आता मुलाला किंवा बालकाला अनुवंशाने हा शरीराचा वर्ण हा किंवा रंग असेल किंवा केसांची रचना असेल किंवा केस असतील, रंग असेल, शरीर बाधा असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा वर्तन असेल या अनुवंशाने त्याला प्राप्त होत असतात किंवा त्या प्रवृत्ती अनुवंशिक असतात बहुतांश मुलांच्या बाबतीत आपल्याला हे असं दिसून येत असतं. आई वडिलांकडून त्यांना उपजत गुण हे मिळत असतात. म्हणून मूल कोणत्या सामाजिक वातावरणामध्ये जन्माला येतं किंवा कोणत्या सामाजिक वातावरणात त्याचा वाढ होत जातो त्या वातावरणाचा परिणाम त्याच्यावरती चांगला आणि वाईट दोघा प्रकारचे होताना आपल्याला दिसून येतो.
त्यानंतर आर्थिक परिस्थिती, मुलाचे सामाजिक किंवा कौटुंबिक आर्थिक परिस्थिती कशी याचाही विकासावरती परिणाम होताना आपल्याला दिसतो. आपण मागेही या बाबतीत अधिक माहिती घेतलेली आहे. भाषिक परिस्थिती, घरामध्ये कोणत्या प्रकारची भाषा बोलली जाते त्याच्यावरती सुद्धा त्याचा भाषिक विकास हा अवलंबलेला असतो, म्हणजे त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून शैशवावस्थामध्ये वय वर्ष 0 ते 2 वर्ष या ठिकाणी नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाचा परिणाम मुलांवरती होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढची अवस्था आहे बाल्यावस्था, वय वर्ष 2 ते 12 वर्ष. आता या अवस्थेमध्ये आपण 2 गट करतो, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था. या ठिकाणी आता एकत्रित परिणाम यांचा पाहूया. नैसर्गिक वातावरणाचा जो काही परिणाम आहे या अवस्थेमध्ये सुद्धा मुलांवरती होताना दिसतो, कारण त्यांचा शारीरिक, भावनिक आणि जो काही बौद्धिक विकासावरती पर्यावरणाचा परिणाम होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. शाळेतील वातावरण त्याला कसं प्राप्त होतं, ते जर नैसर्गिक वातावरणामध्ये असेल तर अधिक चांगला परिणाम त्याचा होतो, परंतु तेच जर अगदी शहरामध्ये असेल, अगदी गोंधळलेल्या भागामध्ये असेल, तर साहजिक त्या वातावरणाचा परिणाम त्याच्यावरती होतो. म्हणजे सभोवतालचे वातावरण त्याला कसं प्राप्त होतं त्याच्यावर त्याचा विकास हा अवलंबून असतो. त्याचबरोबर पर्यावरणीय बोध कशाप्रकारे तो घेतो याचाही त्याच्या विकासावरती परिणाम होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर सामाजिक वातावरणाचा परिणाम, बाल्यावस्थेतील मुलांवरती सामाजिक वातावरणाचा परिणाम होताना आपल्याला दिसतो. समाजाचा परिणाम विशेषतः आपल्याला या अवस्थेमध्ये दिसतो. समाजाच्या ज्या काही रूढी परंपरा किंवा मुलाला कुटुंबामध्ये त्या समाजामध्ये कशाप्रकारे वाढ अनुभव दिले जातात या अनुभवांवरती त्याचा विकास हा अवलंबलेला असतो. शाळेचा परिणाम होताना दिसतो. शाळेत जर त्याचं व्यक्तिमत्व विकासासाठी चांगलं वातावरण जर मिळालं तर साहजिकच त्याचा विकास हा चांगला होणार असतो. भौतिक घटकाचा परिणाम होत असतो. शाळेमध्ये, समाजामध्ये ज्या ज्या काही भौतिक सोयी सुविधा त्याला उपलब्ध होत जातात, ते उपलब्धतेनुसार तो स्वतःला विकसित करत जातो. एखाद्या समाजामध्ये जर त्या गोष्टींचा अभाव असेल तर त्याचा विकास खुंटत असतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मानवी संबंधाचा परिणाम, मूल ज्या वेळेस समाजामध्ये जातं त्याचा वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो, त्याच्या संपर्कातून त्याचा स्वतःचाही तो विकास करत असतो. जर चांगल्या लोकांच्या संपर्कात आला तर त्याच्यावरती चांगला परिणाम होतो, परंतु वाईट संगत जर त्याला लागली तर त्याच्यावर सुद्धा वाईट परिणाम होताना सुद्धा दिसतो. त्यानंतर सामाजिक सहभाग, मूल वाढत असताना या वयोगटातले मुलं सामाजिक सहभाग कसा नोंदवतो, कुटुंबातले लोक जर त्याला वेळोवेळी विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये जर सहभाग घेत असतील तर साहजिकच त्याच्या विकासावरती चांगला परिणाम होताना या ठिकाणी दिसतो. असा बाल्यावस्थेमध्ये नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाचा परिणाम होताना आपल्याला दिसतो. तिसरी स्टेज आपण विचारात घेतो कुमारावस्था, वय वर्ष 12 ते 18 वर्ष. आता या अवस्थेवरती जो नैसर्गिक वातावरणाचा परिणाम आपल्याला दिसतो, विशेषतः हा वातावरणाचा जो काही परिणाम आहे तो आरोग्यावरती होताना दिसून येतो. जर चांगलं आरोग्य ठेवायचं असेल तर वातावरण त्यासाठी चांगलं असलं पाहिजे. वातावरण जर चांगलं नसेल तर साहजिकच त्याचं आरोग्य धोक्यात येत असतं. त्याचबरोबर शारीरिक क्षमतांवरती सुद्धा परिणाम होत असतो. नैसर्गिक वातावरण जर चांगलं असेल तर शारीरिक क्षमता वाढतात, त्याचबरोबर कौशल्य विकासावरती त्याचा परिणाम होत असतो. नैसर्गिक वातावरण प्राप्त झालं तर कौशल्य विकास त्याचे चांगले होतात आणि या सगळ्या दृष्टीतून त्याचं व्यक्तिमत्व सुद्धा विकासावर सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसून येतात. चांगलं व्यक्तिमत्व विकसित या ठिकाणी नैसर्गिक वातावरण मिळाल्यामुळे विकसित होत जातं. त्याच्यानंतर सामाजिक वातावरणाचा परिणाम, जो काही समवयस्कांचा परिणाम या मुलांवरती होताना दिसतो. जसे चांगले मित्र जर त्याला मिळाले तर त्यांचा परिणाम चांगला होतो, मात्र वाईट मित्र जर मिळाले तर त्याचाही परिणाम त्यांच्यावरती होऊ शकतो. सामाजिक नियम, मूल्य, तत्वे याचाही परिणाम या मुलांवरती होताना दिसतो. काही सामाजिक नियमांमुळे त्यांना काही गोष्टी करता येत नाही, मूल्य जपावी लागतात, तत्वे त्यांना पाळावी लागतात, त्याचा परिणाम त्यांच्यावरती होताना दिसून येतो. आधुनिक जे काही मीडिया आहे त्याचा परिणाम मुलांच्या विकासावर होताना दिसतो, कारण आज आपण सोशल मीडिया, टीव्ही, टेलिव्हिजन, इंटरनेट इतकं प्रचंड प्रमाणात त्याचा वापर झालेला आहे. त्याच्यात जर विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी घेतले तर चांगला परिणाम होईल, मात्र जर नको त्या गोष्टी, चुकीच्या गोष्टींचा तो जर बल पाहत असेल आणि आपला वेळ जर वाया घालवत असेल तर साहजिक त्याच्यावरती वाईट परिणामसुद्धा होऊ शकतो.
म्हणून त्याला वेगवेगळ्या संधी कशी प्राप्त होते याच्यावर सुद्धा त्याचा सामाजिक वातावरणाचा परिणाम हा अवलंबलेला असतो. जर चांगली संधी त्याला किंवा योग्य संधी त्याला मिळत गेली तर साहजिकच तो स्वतःला विकसित करत जातो. असा वेगवेगळ्या अवस्थांमध्ये या नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी जे काही मी सादरीकरण केलेले त्यासाठी या पुस्तकांचा मी संदर्भ या ठिकाणी घेतला आहे. आपण सुद्धा या पुस्तकांचा अभ्यास करून अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकता. अपेक्षा करतो हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. या ठिकाणी आपलं जे युनिट नंबर 4 होतं ते या ठिकाणी संपलेलं आहे असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.